शेअर बाजारामध्ये कोट्यवधींची फसवणूक झालेली आहे. दोन भावांनी 5 जणांना फसवल्याची तक्रार ही दाखल झालेली आहे. शेअर बाजाराच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. गोंदिया जिल्ह्यातील हा प्रकार आहे. दोन भावांनी 5 लोकांना फसवल्याची तक्रार ही पोलीस स्थानकामध्ये दाखल झाली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकवर 7-8% परतावा देऊ असा आम्ही दाखवून वेळोवेळी 2012 पासून ते आतापर्यंत फ्री याच्याकडून 3,19,75,000 रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवा करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम 420, 418, 403, 406, 120 ब बादवी असा गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आम्हाला पोलीस करत आहे.